कोणाचं काय आणि कोणाचं काय बाबा, आता शॉपसाठी नवीन जागा घेतली, आता पुन्हा तोच खर्च, तेच ते तेच ते, कारण आपल्या शॉपला जोपर्यंत पक्की जागा मिळत नाही तोपर्यंत आपण ना नाश्ता सेंटर लावू शकत नाही. तर आता फायनली आपल्याला शॉपसाठी नवीन जागा भेटलेली आहे. नवऱ्यासाठी स्वयंपाक करता करता घरचा आवरता आवरता शेवटी मला आजही उशीर झाला आणि गणेशजीने माझ्यासाठी गाणं बोलले. मैं देर करती नहीं, देर हो जाती है. तर लस्सीसोबत आपल्याला मठ्ठा, शरबत, मेस पार्सल सुविधा, त्याच्यानंतर भाकरी, चपात्या अशा ऑर्डर पण मी घेणार आहे. त्याच्यामुळे आता फायनली शॉपसाठी जागा भेटली आहे. हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर हे आहे वीरजण, कशाचं? दह्याचं, जे आपल्या लस्सी सेंटरला लागणार आहे. कारण विकतचं दही आणल्यापेक्षा घरच्या दह्याची लस्सी खूप छान होते आणि आपण छान खातो तो पब्लिकलासुद्धा छान दिलं पाहिजे, कारण कस्टमर हे आपले देव आहेत, बरोबर ना? तर सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर मी दहीचं विरजण बघितलं की व्यवस्थित झालं की नाही. तर परफेक्टली विरजण माझं लागलेलं आहे आणि मस्तपैकी आंबट गोड दही झालं होतं. तर कोणाला काय आवडते आणि कोणाला काय आवडते आणि माझ्या नवऱ्याला काय आवडते, तर पोळ्यांचा चुरमा, शिळ्या पोळ्यांचा चुरमा. तर फायनली रात्री मी भरपूर साल्या पोळ्या केल्या आणि आत्ता उठल्याबरोबर सगळ्यात पहिले गणेशजीसाठी मी करत आहे नाश्त्याची तयारी. तर पोळ्यांचा चुरमा आणि हा चुरमा मला पण भरपूर आवडतो, माझ्या मुलीला पण भरपूर आवडतो. तर आज आम्ही नाश्त्यामध्ये खाणार आहे पोळ्यांचा चुरमा. आणि हो, तुम्ही जसं सांगत आहे की ताई लस्सीसोबत मठ्ठा ठेव, निंबू शरबत ठेव, पाणी बिल्स आईस्क्रीम असं भरपूर काही ठेवायचं आहे, परंतु आपलं ना जे शॉपची जागा आहे तिथं अजून आपण ते म्हणजे असं टेंट तयार नाही केलेलं आहे, म्हणजे ताट्या लावणे, त्याच्यानंतर नेट बांधायचं आहे, अशी भरपूर सारी कामं आहेत. आणि ती जागा म्हणजे तिथं भरती टाकावं लागते, मातीच्या टाल्या वगैरे आणावं लागतात आणि तिथं माती आणि गोटे टाकावं लागतात आणि तो खड्डा आहे तो भरून काढावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपलं शॉप परफेक्ट दिसणार आहे. तुम्हाला शिळे कुटके आवडतात, तुमच्यासाठी रात्री मी शिल्लक पोळ्या केल्या माहिती आहे का? मी आणलं माझ्या लाडाच्या नवऱ्याची आलोय इच्छा आहे कुटके खायची. एक काम करत जाईन ना मेनेजी, रात्री शिल्लक पोळ्या टाकत जाईन, सकाळी तुम्हाला हे करून देत जाईन, म्हणजे भाजी करायचं काम नाही. तर पोळ्यांचा चुरमा केला आणि गणेशजी मला सांगत होते की आज मातीच्या टाल्या येणार आहे आणि ते मला पसरवायचे आहे. तर मी त्यांना सांगितलं की एक व्यक्ती सांगा कामासाठी, म्हणजे एक मजूर सांगा आणि त्याच्या हाताने पद्धतशीरपणे ते म्हणजे फैलून घ्या माती वगैरे. आणि तसं पण चाललो रे मम्मी, जाऊ नका, जाऊ नका. कायची आहे ते तर विचारा. सायन्सची टेस्ट आहे. टेस्ट आहे का? झाली झाली, चेक करू पहिल्यांदा लागते. कुठे द्यायला लागते इथं का? किती मार्क्स भेटले ते तर पहिले चेक करा. चांगली असतील म्हणूनच पप्पाने साईन दिली असेल ना. टेन आहे, टेन पाहून दे. मले इकडे तिकडे फिरायला लागते चिल्लर साठी, म्हणून मोठा 100 रुपये तुला आल्याबरोबर तीन दिन चिल्लरचे. मले माझे पैसे वापस लागतील. पप्पा गेले ना, मी तुम्हाला नाही घ्या बस, आता मी येत माझं. मला पैसे लागतात का नाही? जे भाजीपाला आहे ते काही नागायला यायला लागते. तुला सांगितलं नाही का तिथून येता येता घेऊन दादा भाजीपाला? भरले गोबी चांगली आणली होती त्याने, ते पप्पा आणली डस्टबिन मधली गोबी नाही उचलून तुम्ही देणार? किती मोठ्या होत्या त्याच्यात? मला हे 100 रुपये तिथं आले आले लागतील. दादाजी सांगतो, दादाजी दादा भ्यायचे नेरव द्याने ते 80 रुपये देतो, 100 रुपये लागतील. याले ना, याले चॉकलेट द्या, वापस पाठवून द्या चॉकलेट ना. अवय माया मांग नको लग्नाला बिचारी. आता मी काय करू तो लग्नाला?
तर आणि आपण जिथं व्यवसाय करतो तिथं म्हणजे खड्डा नको, मग आपला व्यवसाय सुद्धा खड्ड्यात जातं अशी म्हण आहे. तर स्वराज निघता निघता रडत होता म्हणून गणेशजी त्याला देणार आहे चॉकलेट, आणि स्वराजची टेस्ट झाली त्याच्यावर गणेशजीने साईन केलेले आहे. आणि गणेशजीने माझ्याकडून चिल्लर 80 रुपये घेतलेले आहे, तर मी व्याजासहित 100 रुपये घेत असते. कसं आहे बायको, अशी बँक आहे ना, तिथं तुम्हाला व्याजासकट पैसे परत मिळत असतात. त्याच्यामुळे मी गणेशजीला 80 रुपये दिलेले आहेत आणि व्याजासहित मी 100 रुपये परत घेणार आहे. कारण दुकानामध्ये गेल्या गेल्या चिल्लर पाहिजे, नाही तर मग कोणी 50 नोट देते, 100 नोट देते त्याच्यामुळे. आणि आता व्यवसायासोबतच मला मेसची सुविधा, मेस माहेवारी सभासद घेणे चालू आहे. ऑर्डरनुसार चपात्या भाकऱ्या करून मिळतील असेसुद्धा मी बॅनर छापलेले आहेत आणि तेच त्या शॉपवर लावणार आहे. फक्त आम्ही कशासाठी थांबलेलो आहो की तिथं मस्तपैकी टेंड बांधायचं आहे, नेट बांधायची आहे. नेट बांधल्यानंतर मग तिथं मस्तपैकी मठ्ठा पण ठेवणार, निंबू शरबत ठेवणार, बिस्लेऱ्याच्या बॉटल, आईस्क्रीम, म्हणजे जे थंड पेय आहे ना उन्हाळ्यात जे चालते ना ते सर्व काही आम्ही ठेवणार आहो. आणि त्याच्यासाठी आता आज 12:30 लिहीन मी डबा घेऊन. लवकर म्हणजे सगळं आटपूनच या लागेल ना की राहू दिवस घरचे काम. 1 वाजता नाही होत, 1:30 होते. घरचे गणेशजीची रोज मला इंटिमेशन असते की आज लवकर येजो, आज लवकर येजो. आणि मी सुद्धा जाण्याचा खूप सारा प्रयत्न करते परंतु नाही होत, कितीही ॲडजस्ट केलं तरी नाही होत. आपल्याला मोठं घर बांधताना खूप हौस असते, असं घर बांधायचं तसं घर बांधायचं, परंतु जेवढं मोठं घर तेवढं कामसुद्धा वाचते आणि स्वच्छता करण्यालासुद्धा भरपूर वेळ लागतो. तर स्वगणेशजी गेल्यानंतर स्वराज उठला, तर सगळ्यात अगोदर स्वराजचा ब्रश केला, त्याला दूध बिस्किट दिलं आणि खाऊ पण घालावं लागते स्वराजला माझ्या हातानेच. ते झाल्यानंतर तुम्ही गॅस होट्यावर गळाटा बघितला किती सारा आहे, अजून बेट कळायचा बाकी आहे. आणि हे पार्सल मला रिसीव झालेलं आहे तर त्याचे म्हणजे प्रमोशन व्हिडिओ पण बनवायचा आहे, ते सुद्धा मला पाहायचं आहे. तर आता स्वराजचा ब्रश झालेला आहे आणि मग आता वुमन्स डे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे, तर वुमन्स डे झाला तर त्यानिमित्त त्या कंपनीने मला गिफ्ट पाठवलेलं आहे आणि ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की मला इंग्लिश बरोबर येत नाही, बरोबर ना, मान्य आहे मला इंग्रजी येत नाही, ते मी पण मान्य करते. परंतु मला एक चांगल्या गोष्टीचा अभिमान आहे की ममा अर्थ, पर्पल, गुड वाईब्स आणि अशा चांगल्या चांगल्या नायिका, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो या चांगल्या चांगल्या कंपनीसोबत मी वर्क करत आहे. तेही 2 वर्षापासून कंटिन्यू या कंपन्या मला काम देत राहतात. त्यांना फक्त बोलण्याचं कौशल्य पाहिजे, ते हे बघत नाही तुम्हाला इंग्रजी येते की नाही, तुम्ही काय करता काय नाही, परंतु बोलण्याचं जर कौशल्य असेल ना तर त्याच्यामुळे तो जॉब आपल्याला ते हमखास देतात. त्याच्यामुळे आपल्यात बोलण्याचं कौशल्य आहे तर टेन्शन घ्यायचं नाही कोणी काय म्हणते काय नाही. कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम आहे कहना, तर असो. नंतर मी सगळ्यात अगोदर स्वराजचं उडकून दिलं, सर्व गॅस कट्टा साफ केला, भांडी घासली, सर्व घरातलं क्लिनिंग केलं, स्वराला शाळेची तयारी करून दिली, स्वराज शाळेत गेली. आणि इथं स्वराजचं सॉरी सॉरी चालू आहे, कारण की असं की त्याने पाणी सांडवलेलं आहे आणि स्वराला तो मारतो वगैरे, तर त्याला मी बोलत होती सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल. आणि नंतर मग मी त्याची आंघोळ वगैरे करून दिलेली आहे. आता आंघोळ करून दिल्यानंतर देवपूजा केली, त्याच्यानंतर भांडी घासली, देवाची भांडी घासली कारण उद्या आहे गुरुवार, देवघर स्वच्छ केलं. अशी कामं माझ्या मागं भरपूर असतात. आणि गणेशजीला वाटते मी उशीर करते, मी उशीर करत नाही बाबा, मैं देर करती नाही, मुझे देर हो जाती है, मुझे भी लगता है की गणेशजी आपको खाना जल्दी मिलने को होना, मगर क्या करू, मुझे देर बसता ही बसता है. आणि आज तर माझं लवकर उरकलं होतं सर्व, परंतु काय झालं, ऐन वेळेवर मी म्हटलं आता चला डब्बा घेऊन निघतो, तर माझ्या मातोश्री गायब होत्या. मातोश्रीला मी फोन लावला तर माझी मम्मी बोलली मार्केटला आलेली आहे तू थोड्या वेळ थांब. माझा नाही इलाज तो होता त्याच्यामुळे मला थांबावं लागलं, त्याच्यामुळे अर्धा तास माझ्या आईमुळे पण उशीर झाला. तर इथं आज मी काय गेलो होतं गणेशजीसाठी भाजी, तर मी गेली होती पत्ता गोबीची भाजी चना डाळ टाकून. चना डाळ सकाळीच मी भिजू घातली होती, मस्तपैकी जिरा मोहरीची फोडणी दिली, लसण टाकला, कांदा टाकला, 2 टोमॅटो टाकले, मस्त त्याची चटणी होऊ दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि दवे का दिव्य मसाला सोडला. नंतर मस्तपैकी बारीक कापलेली पत्ता गोबी टाकली आणि चना डाळ टाकून दिली आहे. एकच नंबर भाजी लागते मी तुम्हाला सांगते ना, एवढी मस्त भाजी लागते आणि मला ही माझी भाजी फेवरेट आहे.
तर आता शॉपसाठी आपल्याला जागा मिळालेली आहे. आता पुन्हा त्याच्यात भारती टाका म्हणजे माती टाका, त्याच्यानंतर बांबू लाकडं आणावं लागतील, नेट आणावं लागतील, ते बांधावी लागेल आणि तेव्हा कुठं आपलं स्वतःच्या जागेवर शॉप चालू होणार आहे बाबा. त्याच्यानंतर मस्तपैकी मठ्ठा, निंबू शरबत, बिस्लेरी बॉटल, आईस्क्रीम हे सर्व काय मी ठेवणार आहे. प्लस एखादा चहाचा नाश्ता पण ठेवणार आहे आणि बघते अजून काय काय ठेवायचं आहे ते तुम्हाला शेअर करणारच आहे. त्याच्यानंतर जेवण केलं, स्वराजला जेवण दिलं सगळ्यात अगोदर. आणि स्वराजला जेवण दिल्यानंतर माहिती आहे का, स्वराजला सात्री मी टाकून देत असते वाकड आणि त्याच्या अंगावर टाकून देत असते आणि कूलर आणि फॅन फुल लावून देते. असा गार झोपते ना तो, कारण त्याचं फुल जेवण करून देते मी, मस्त डाळ पोळी भात आणि त्याला मस्त जेवण झाल्याबरोबर मी झोपी लावते. त्याच्यामुळे जेवलेलं अन्न त्याच्या अंगी लागते. तर आता इथं सर्व भांडी वगैरे मी घासून घेतली, कट्टा धुवून घेतला, त्याच्यानंतर कपडे वॉश करून घेतले, कपडे वाळू घातले, डब्बा पॅक केला आणि आता मी निघालेली आहे गणेशजीसाठी टिफिन घेऊन. इथं तुम्ही बघू शकता माझे सर्व कामं झाले. एवढी कामं करायला उशीर लागणारच ना, तुम्हीच सांगा. त्याच्यामुळे मला देर होते डब्बा घेऊन जायला. आणि स्वराज बघा किती छानसा झोपलेला आहे. आणि आई आली आणि आई आल्या आल्या मी घरातून निघाली. हे घ्या डब्बा. मैं देर करती नहीं, देर हो जाती है. ही ती जागा आहे जिथं आपलं स्वतःचं हक्काचं शॉप लागणार आहे. ही जागा आपण रेंटने घेतलेली आहे, कारण तो काही व्यक्ती इथं काही लावणार नाही आहे. तो बोलला की तुम्ही इथे भरती टाका, मला एवढा एवढा महिना द्यायचा आणि तुमची शॉप तुम्ही हक्काने लावू शकता. तर झाली प्रॉब्लेम सॉल्व. परंतु आता इथं शॉप उभं करायलासुद्धा साधारणतः 10 ते 12 हजार खर्च येणार आहे. आता कसं आहे, एकदा आपला व्यवसाय सुरू होईपर्यंत आपल्याला खर्च लावावाच लागणार आहे आणि एकदा आपलं शॉप लागलं की मग आपल्याला टेन्शन नाही. तर ही तुम्ही जे माती बघताय ना, ही बोलावलेली आहे काल मी, म्हणजे काय 1200 रुपये ट्रकनी असे 3 ट्रक बोलावले, म्हणजे ट्रक म्हणजे ट्रॅक्टर बोलावले आणि टाकलेली आहे. आणि इथं गणेशजी त्या माणसाला सांगत होते की अशी अशी फैलो तशी तशी फैलो. आणि नंतर मग गणेशजीने सुद्धा, जेव्हा कस्टमर नव्हते ना तेव्हा गणेशजीने सुद्धा माती वगैरे फैलवू लागलेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि पुढं आमचा सोन्याचा संसार कसा सुखाने होते ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी.